आज आपल्या देशाकडे जर बघितलं तर सगळ्यात मोठा ॲसेट काय आहे तर आपली तरुणाई. एक मोठा आशेचा किरण मला दिसतो की आपल्या देशाचं जर का पुढे काही भवितव्य उज्ज्वल असेल तर हे फक्त ह्या तरुणाईच्या जोरावर आहे. पण हीच तरुणाई खूप कन्फ्यूज दिसते. त्यांच्यावरती इतकं सगळा झंझाळ आहे, एवढी मोठी जबाबदारी आहे याची त्यांनाही जाणीव आहे, आणि आजूबाजूला जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये हाच तरुण वर्ग स्वतःची एक आयडेंटिटी विसरून गेलेला आहे कुठेतरी. त्याचा प्रचंड मोठा शोध घ्यायची त्याला गरज आहे. आणि प्रत्येक क्षणी त्याला हा प्रश्न पडत राहतो की मी हे काय करतो आहे, मी हे का करतो आहे. आणि हा प्रश्न जेव्हा त्याला सतवायला लागतो तेव्हा मग तो थोडासा जरा दिशा हरवल्यासारखा वाटतो. आणि त्या दिशाहीन अवस्थेमध्ये आलेला जो तरुण आहे तो मग हळूहळू एकाकी होऊ लागतो आणि त्याच्या हातून जे काही एक सकारात्मक काम झालं पाहिजे त्याच्यापासून तो दुरावला जातो. अशा ह्या सगळ्या समुद्रामध्ये मला आणखीन एक आशेचा किरण दिसतो आणि तो म्हणजे निर्माण ही प्रक्रिया. निर्माण या प्रक्रियेमध्ये काय होतं तर ही सगळी कन्फ्यूज तरुणाई आहे त्यांना ह्या इन्फॉर्मेशनच्या झंझाळातून बाहेर काढून तुमच्या आयुष्याचा अर्थ काय आहे तो शोधण्याकरता मदत करणे हे निर्माणचं प्रामुख्याने काम आहे. की आपण हे आयुष्य का जगत आहोत, ह्याच्यामध्ये आपण कुठले कुठले रंग भरू शकतो, समाजाशी आपलं काय देणं लागतं. प्रत्येकाने खांद्याला झोळी अडकवून समाजातच जाऊन गावोगावी फिरून काम करावं अशातला भाग नाही आहे. पण त्या समाजाचं कल्याण होण्याकरता म्हणून इतके सगळे पैलू आपल्यासमोर उपलब्ध आहेत हे ह्या बऱ्याचशा तरुणांना माहीतच नाही आहे. त्यांना असं वाटतं की सामाजिक कार्य म्हणजे काय तर कुठेतरी जाऊन खेड्यात काम करणे एवढंच आहे फक्त. तर ते तसं नाही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या फॅसेट्समधनं जाऊन आणि त्यांच्या स्वतःचं ज्या कुठल्या फील्डमध्ये शिक्षण आहे, मग ते इंजिनियर असू देत, डॉक्टर असू देत, वकील असू देत, चार्टर्ड अकाउंटंट असू दे, मी तर म्हणेन अगदी आर्टशी संबंधित लोकसुद्धा असू दे, त्यांनाही एक पर्पजफुल आयुष्य आपण कसं काय जगू शकतो हे दाखवण्याचं काम. आणि मी मुद्दाम दाखवण्याचं म्हणतो आहे, शिकवण्याचं नाही. कारण ही शिक्षण प्रक्रिया जरी असली तरी आम्ही ह्या प्रक्रियेमार्फत हा मार्ग मुलांना मुलींना दाखवतो. त्याच्यातून मग ते स्वतःचा मार्ग शोधतात आणि त्या मार्गाने वाटचाल करत राहतात. ही तरुणाईच घडवणार आहे. त्या तरुणाईला आपण काय मार्गदर्शन करू शकतो, ती तरुणाई एकत्र येऊन एक नवीन समाज कसं घडवू शकतात. इनफॅक्ट निर्माणमध्ये आमचा हा एक प्रयत्न असतो की एक काउंटर कल्चर आपल्याला तयार करता येईल का, की जे काही समाजामध्ये आजचं जे काही कल्चर पॉप्युलर होत चाललेलं आहे त्यातल्या ज्या काही तुटी आहेत त्या तर सर्वांनाच माहिती आहेत, त्या सर्वामध्ये हा प्रत्येक तरुण एकाकी कसा होतो आहे, तो एकटा कसा पडतो आहे, एवढं मोठं इन्फॉर्मेशनचं जग त्याच्यासमोर उपलब्ध आहे, पण तरीही तो माणसाचा माणसाशी कनेक्ट हरवलेला आहे. तो मिळवून देण्याकरता म्हणून हे एक नवीन काउंटर कल्चर कसं तयार करता येईल, जिथे सर्वजण ह्या एक प्रकारे विचार करतील की आपल्याला देश समाज हा वर कसा नेता येईल, ह्याच्यामध्ये अडलेले जडलेले जे काही सध्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमला हेड ऑन, ॲब्सल्युटली हेड ऑन झुंजून त्या प्रॉब्लेम्सला आपल्याला सॉल्व कसं करता येईल हे जेव्हा ही तरुणाई बघायला लागेल तेव्हा त्यातून आपल्या समाजाची उन्नती होईल, आपल्या देशाची उन्नती होईल आणि भारत हा एका नवीन ठिकाणी जाऊन पोहोचेल याची मला 100% खात्री.